विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। स्वाभिमानीच्या महेश खराड्यांचे RR आबांना साकडे। आभा, तुम्ही तुमच्या वारसदारांना सद्बुद्धी द्या। महेश खराडे। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे बावस्कर, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज। खासदार संजय पाटील यांच्या ताब्यात असलेल्या तासगाव व नागेवाडी कारखान्याची ऊस बिले गेल्या 1.5 वर्षांपासून थकीत आहेत। ही ऊस बिले मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली तासगाव येथे खासदार संजय पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर गेल्या 4 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे। मात्र तासगाव कवठे मांकाळ मतदारसंघातील खासदार संजय पाटील यांचे प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या ऊस बिल आंदोलनास आजपर्यंत पाठिंबा व्यक्त केला नाही। शिवाय खासदारांच्या विरोधात याबाबत चकार शब्दही काढलेला नाही। नुकत्याच झालेल्या कवठे मांकाळ नगरपंचायतच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली। या निवडणुकीच्या दरम्यान आपल्या वक्तव्यामुळे राज्यभर फेमस झालेले RR आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी ही थकीत ऊस बिला प्रकरणी खासदार संजय पाटील यांच्या विरोधात मौन बाळगले आहे। त्यामुळे आबा, तुम्ही तरी किमान तुमच्या वारसदारांना, तुमच्या अनुयायांना सद्बुद्धी द्यावी आणि त्यांनी आम्हाला या संघर्षामध्ये साथ द्यावी असे म्हणत आज या आंदोलनात उपस्थित असलेल्या महिलांसह स्वर्गीय RR पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आबांना साकडं घातल्याचं महेश खराडे यांनी सांगितले। गाव व नागेवाडे हे दोन्ही साखर कारखाने खासदार संजय काका पाटील यांच्या मालकीचे आहेत आणि या दोन्ही कारखान्याची बिलं गेल्या 1.5 वर्षापासून थकीत आहेत। ही बिलं न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी प्राण गमावलेले आहेत, अनेकांना उपचार घेता आले नाहीत, अनेकांच्या मुलींची लग्न थांबलेली आहेत, अनेकांच्या मुलांची ॲडमिशन झालेली नाहीत, अनेकांनी टाचा घासून प्राण दिलेले आहेत। म्हणजे एवढ्या प्रचंड अडचणीत शेतकरी आहेत, शेतकऱ्यांच्या चुली थांबलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये मीठ कालवण्याचा धंदा खासदार संजय काका पाटील करत आहेत। त्यामुळे खासदार संजय काका पाटील यांनी तात्काळ बिलं दिली पाहिजेत। त्यामुळेच आज या संतप्त महिला ज्या घर कधी सोडत नाहीत त्या महिला मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी आलेल्या आहेत आणि महिलाही ओरडून सांगतायत, आक्रोश करून सांगतायत की काका आमची बिलं द्या, आमच्या मुलाबाळांच्या पोटचा घास तुम्ही हिरावून घेऊ नका, एवढ्या अर्थ किंकाळे या सगळ्या महिला या ठिकाणी करतायत। आणि आज या सगळ्या महिलांनी या राज्याचे नेते स्वर्गीय RR आबा पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि त्यांनाही साकडं घातलं। कारण राष्ट्रवादी काँग्रेस तासगाव तालुक्यातले, म्हणजे एकीकडे भाजप शेतकऱ्यांची बिलं देत नाही आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते आपल्या तालामध्ये मशगूल आहेत, त्यांना ह्या शेतकऱ्यांचं, या महिलांचं दुःख, दैन्य, दारिद्र्य दिसत नाही आणि यांच्यासाठी एक शब्दही बोलायला तयार नाहीत ते संजय काकांच्या विरोधात, त्यांची बिलं द्या म्हणून। म्हणूनच आज RR आबांना आम्ही साकडं घातलं, ज्यांना कवठे मांकाळच्या गल्ली गल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या व्यथा समजतात, त्यांना तासगाव तालुक्यातल्या, खानापूर तालुक्यातल्या, मलूस तालुक्यातल्या, गडेगाव तालुक्यातल्या सर्वसामान्य महिलांच्या, शेतकऱ्यांच्या व्यथा समजत नाहीत। त्यामुळे किमान आबा, तुम्ही तरी तुमच्या वारसदारांना, तुम्ही तर तुमच्या अनुयांना सद्बुद्धी द्यावी आणि या संघर्षामध्ये त्यांनी आम्हाला साथ द्यावी अशा पद्धतीचं साकडं या निमित्ताने मी घालतोय आणि काकांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आज महिला रस्त्यावर आलेल्या आहेत, ना इलाजानं, ज्या महिला कधीही घराच्या बाहेर पडत नाहीत, शेती, घर, चूल आणि शेती यामध्ये ज्या मजकूर असतात, त्या महिला आज त्राग्यानं आपलं दुःख, दारिद्र्य, दैन्य समाजापुढं मांडावं आणि उसबील आम्हाला तातडीनं मिळावं या मागणीसाठी आलेल्या आहेत। त्यामुळे या महिलांचा आक्रोश तरी ऐका, महिलांच्या व्यथा ऐका आणि किमान या 2 दिवसांमध्ये सगळ्या शेतकऱ्यांची बिलं त्यांच्या खात्यावरती वर्ग करा, एवढंच या निमित्तानं आवाहन करतो। आज महिला रस्त्यावरती आले, किमान त्या महिलांचा आक्रोश तरी ऐका आणि शेतकऱ्यांची बिलं त्यांच्या खात्यावरती जमा करा असं आवाहन देखील खराडे यांनी खासदार संजय पाटील यांना यावेळी केले आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।